अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जळगावचे नागरिक देखील संभ्रमात पडलेत. याच विषयी जळगावकरांची बातचीत केलेली आहे आमचे जळगावचे प्रतिनिधी अभिजित पाटील यांनी. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. रात्र बदलली की सरकार बदललेलं असतं, शपथविधी बदललेले असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये जळगावच्या सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात. मी आता शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका चहाच्या दुकानाबाहेर आहे. आपण तरुणांपासून सुरुवात करूयात, काय वाटतं सध्या राजकीय ज्या घडामोडी बदलत आहेत? घडामोडी तर खूपच होत आहेत. वाटलं नव्हतं अशी घटना आत्ता नुकतीच महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये जी घटना घडली असं आदल्या दिवसापर्यंत कोण काय बोलत होतं आणि एका रात्रीत काय बदल झाला. पूर्वी सकाळी झाला होता, आता दुपारी झाला, एवढाच फरक झाला. आता अजून संध्याकाळी काय होईल काही माहीत नाही. तर ह्या सगळ्यांचा एक वेगळ्या प्रकारचा वीटपण आला आहे की नेमकं आपली तत्व काय होती, आपण काय बोलतोय आणि काय करतोय, नेमकं जे बोललं त्याच्या अगेन्स्ट सगळं काहीतरी चालू आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्यांवरून विश्वास उडत चालला आहे, पक्षावरचा विश्वास उडत चालला आहे. आपल्याला काय वाटतं? पक्ष राहिलेलाच नाही असं जर म्हटलं तर एकच पक्ष ठेवला तरी चालेल असं वाटतं मला तरी. कारण काय झालं आहे की पक्ष ज्या पक्षासाठी आपण वोटिंग करतो तोच पक्ष नेमका दुसऱ्या दिवशी बदललेला असतो, त्याच्यातले नेते बदललेले असतात आणि सर्वसाधारण जनतेच्या समस्यांकडे कोणी पाहायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच पक्ष राहिलेला आहे आणि तो फक्त सत्ता मिळवणं हा एकमेव छंद त्यांचा झालेला आहे, त्यामुळे विश्वासच उडालेला आहे राजकारणावरचा. अच्छा, नागरिकांचा राजकारणावरचा विश्वास उडत चालला आहे. दादा तुम्हाला काय वाटतं, एकदम मध्येच लगेच सत्तांतर होतं आहे, पक्ष विचार सोडून प्रत्येक जण पक्षांतर करत आहे, काय वाटतं तुम्हाला या सगळ्यात? तुम्ही बोलले की महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आहे, पण ते घडलं नाही, ते घडवलं गेलं आहे. कारण आपण बघितलं असेल की अगोदर शिवसेना आणि नंतर आता राष्ट्रवादी, तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले मग त्या ईडीमार्फत सीडीमार्फत काय असेल नसेल ते सगळे आरोप केले आणि ते तुमच्यात आल्यानंतर ते आरोप सगळे बेकामी झाले, तर असं का होतं आहे याचा विचार करायला पाहिजे. कारण 2024 लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये येन केन कुठल्याही प्रकारे मोदी आणि शाह यांना पुन्हा सत्ता स्थापन करायची आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळे परत, हा काही महाराष्ट्रातच नाही तर संबंध हिंदुस्थानामध्ये पूर्ण भारतामध्ये हे प्रकार चालू आहे. हां, तर हे घडायला नको. कारण लोकशाही संपून आता हुकुमशाहीकडे आपल्या देशाची वाटचाल चालली आहे. आज देशामध्ये भरमसाठ प्रश्न उभे राहिले. कारण तरुणांना रोजगार नाही आहे, शेतकऱ्यांच्या मालांना भाव नाही आहे. एक समस्या एकंदरीत भरपूर आहेत, परंतु तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही ज्यावेळेस मतदानाचा हक्क बजावतात त्यावेळेस तुम्ही पक्ष बघून मतदान करतात का उमेदवार बघून मतदान करत असतात? नाही, विचारसरणी बघून मतदान करतो की नेमकं कुणाची विचारसरणी काय आहे. आणि आपल्याला हे पा, काही स्थानिक पातळीवर आपण व्यक्ती बघून पण करतो, पण बहुतांश जेव्हा राज्याचं देशाचं ची निवडणूक असेल तेव्हा आपण विचार बघूनच करणार आहे. आज थोडा विश्वास उडत चालला आहे आणि काय झालं आहे की नेमके कितीतरी समस्या होत्या, त्या समस्या सोडवण्यासाठी लोक सत्तेवर येण्याच्या गोष्टी करतात पण ती समस्या सुटतात का? अहो, ह्या सत्तांतराच्या किंवा ह्या शपथविधीच्या आधीच आदल्या दिवशी विदर्भ ती जी ट्रॅव्हल होती त्या ट्रॅव्हलमध्ये कितीतरी लोक गेले, त्यांची राख थंड पण झाली नसेल, त्याच्या आतच इतके नवीन प्रश्न निर्माण झाले. मला असं वाटतं की या राज्यातल्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी घडवल्या जात आहेत की काय असा मला संशय येतो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं आता आगामी निवडणुका ज्या येऊन घातलेल्या आहेत त्याचीच कुठेतरी अशा प्रकारची पूर्वतयारी केली जाते, पण समस्या ज्या आहेत जनतेच्या त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे का? आता काय झालेलं आहे, जनतेच्या समस्या तर बाजूलाच राहिलेल्या आहेत. फक्त सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही पक्षातले येऊ द्या अशी पद्धत अवलंबली जाते, म्हणजे सत्ता जायलाच नको वरची अशा पद्धतीने होत आहे. आणि आज जे राजकारण चालू आहे त्याच्यावरचा विश्वास उडण्याचं कारणच तसं झालेलं आहे. कारण ज्या पक्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून काहीतरी भूमिका मांडण्याची त्यांची तयारी असते, आपल्याला पण वाटतं की एखादी चूक झाली असेल तर विरोधी पक्ष म्हणून स्ट्रॉंग कोणीतरी उभा राहील. पण आजच्या ज्या विरोधी पक्षातलेच जर समजा तिकडे जायला लागले, मोर्चा करायचा दुसऱ्या दिवशी लगेच पहिल्या दिवशी जायचं, तर अशा वेळेस हुकुमशाही सुरू झाली असं वाटतं आहे. एकंदरीत जळगावच्या ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांमध्ये संभ्रमच आहे की विरोधाच्या बाकावर बसायचं आणि दुसऱ्या दिवशी सत्तेत सहभागी व्हायचं, अशा संमिश्र प्रतिक्रिया जळगावचे नागरिक व्यक्त करत आहेत. जळगावहून अभिजित पाटील, न्यूज 8 महाराष्ट्र, जळगाव.